वाचली होती की खीर चालू होती, प्राण्यांच्या जंगलामध्ये ठरली पार्टी आणि त्यांनी खीर करायची ठरवली। खीर मस्त तयार झाली, खीर आता खायची होती। सगळेजण पाणी आणायला गेले पण येईपर्यंत खीर संपली होती। खीर कुणी खाल्ली? कोल्याने युक्ती सांगितली की प्रत्येक जण घागरीवर उभा राहील, घागर पाण्यात पालखी घालू, मी जर खीर खाल्ली असेल तर घागरी बुड बुड बुड। ज्याने ज्याने खीर खाल्ली नव्हती तो प्रत्येक जण घागरीवर बसायला तयार होता, पण ज्याने खीर खाल्ली तो कसा काय घागरीवर बसेल? सन्माननीय संजय राऊत साहेब त्या खिरीचे भागीदार नव्हते, त्यामुळे ते आरामात त्या घागरीवर बसायला तयार झाले की जर मी काही केलं असेल तर होय बुड घागरी। घागर बुडली नाही, घागर तरुण निघाली। सन्माननीय संजय राऊत साहेब ताऊन सुलखून बाहेर निघाले। बाकीच्यांमध्ये ती हिम्मत का झाली नाही याचा अर्थ घागर बुडेल याची दाट शक्यता त्यांना वाटत होती। याचा अर्थ दाल में कुछ काला की पूरी दालिच काली उनको छुपता, हम उनके बारे में काय को बोलले का? कारण नवनी ताका सारख्या बायका जाऊ दे, त्याच्यावर आता घसरत नाही, ती तिचा तिचा विषय, पुन्हा कधीतरी बोलू। कारण आज व्हॅलेंटाईन डे आहे, परवा दिवशी व्हॅलेंटाईन डे वरती एवढं ज्ञान पाजळणाऱ्या नवनीत अक्का, ग्रामीण भागातल्या महिलांबद्दल वाटेल त्या गलिच्छ पद्धतीने बोलणाऱ्या नवनीत अक्का आज व्हॅलेंटाईन डे साजरा करत होत्या, यावरती आपण काय बोलायचं? दादा हो, मी या सगळ्यांच्या संबंधाने अजिबात फार काही बोलणार नाही। मी फक्त आणि फक्त नाईट वॉचमन असं म्हटल्यासारखं मी मुख्य भाषणाच्या आधी फक्त आणि फक्त माझी एक भूमिका मांडायची म्हणून इथं उभी आहे। सन्माननीय युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांचं या मंचावर आगमन होत आहे। आपण सगळेजण युवा सेना प्रमुख, एक धुरंधर उदयोन्मुख नेतृत्व, शिवसेनेचा स्वाभिमानी बाना, शिवसेनेचा कणखर कणा, सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांचं या मंचावर अवघ्या काही क्षणामध्ये ते या मंचावर येणार आहेत, पण तत्पूर्वी ते 5 ते 7 मिनिटासाठी बाजूला एके ठिकाणी भेट देऊन पुन्हा मंचावर येणार आहेत। आपण आसनस्थ झालात तरी चालेल, मला कल्पना आहे कारण आपल्यासारखीच मीही ऐकायला उत्सुक आहे, मलाही ऐकायचं आहे त्यांना। आणि या मंचावर सन्माननीय युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांच मी टाळ्यांच्या गजरात आपण सगळे स्वागत करूया। कार्यक्रमानंतर अवघ्या 2 मिनिटात ते आपल्याशी संवाद साधत आहेत, मी त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फार काळ अडसर अजिबात ठरणार नाही, मी माझं बोलणं कंक्लूड करत आहे।